यातून व्यू बघा असा धबधबे आहेत। भारतातील 7 आश्चर्यानंतर असे हे 7 धबधबे, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स आणि 7 असे 7 धबधबे आहेत। नमस्कार मंडळी, राईड विथ कोकणकर या मराठी चॅनलवर मी विष्णू अरुण सावंत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कोकणामधील 7 धबधबे। एकाच ठिकाण्यावर असे 7 धबधबे आहेत हे बघण्यासाठी आता आम्ही चाललो। तुम्ही भारतातली 7 आश्चर्य बघितलं असणार, पण आता मी तुम्हाला 7 धबधबे दाखवण्यासाठी घेऊन जातोय। बघा, एक सुंदर असं आहे झाड इथे अशा या वेली वेळींना अशी फळं आलेली आहे। स्वतःला ट्रेक करत करत आता आम्ही निघालो। काय ना जाऊया पुढचं, आणि आपण पोहोचलोच आहे 7 धबधब्यांच्या इथे। बघा पाण्याचा प्रवाह असा खाली जातो, मस्त असं हे जंगल ट्रेक पण आहे। आम्ही पूर्णपणे एक 15-20 मिनटं जंगल ट्रेक करत करत आलो या ठिकाणावर, आणि फायनली आपल्याला रिझल्ट काय भेटला तो माझ्या पाठीमागेच आहे। आणि असा रिझल्ट भेटण्यासाठी आम्ही किती ट्रेक करू शकतो, आणि खूप पन्नाट व्ह्यू मनाला असं सुख देणार असं हे व्ह्यू आहे। आता वरच्या साईडला निघालो आहे, चला मग जाऊया। हे 7 धबधबे पार करत करत वर जाणार आहोत। अथर्वाने मी डिसाईड केलंय की पहिल्यांदा हे 7 धबधबे वर चढून प्रत्येक धबधब्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो, त्यानंतर परत रिटर्न येऊन कोकणातील स्वर्गीय भूमीवरची किमया म्हणजे आंबोलीमधील हिरण्यकेशी धबधबे अशा या 7 धबधब्यांचा एकत्रपणे व्ह्यू तुम्हाला शेवटी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आम्ही आता निघतोय, प्रत्येक 7 धबधब्यांचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो। या ठिकाणावरून आता मी वर चढतोय, चला मग जाऊ। हे माझ्या पाठीमागची पहिला धबधबा मी पार करून वर आलोय। आता माझ्या पाठीमागे दुसरा धबधबा आहे, आता आम्ही हा पार करून वर जाणार आहोत। चला तर एक दोन असा आठा, आपण तिसऱ्या इथे पोहोचलेलो आहोत। 3 4 5 6 7 बघा असा व्ह्यू। सेकंड धबधब्यावर पार करून थर्ड धबधब्यावर आलो, आता या साईडने असं वर चढू आणि तो धबधबा एक आणि हा एक धबधबा इथे जाणार आहोत। चला मग चढते वरते।
थर्ड पण पार करून आलोय असं या चौथ्या धबधब्याकडे. आता इकडून तर त्या साईडला जाऊया. आपका जाऊया. इथे असा मरगास बघा. एक दोन तीन चार तिथून असं आलो. इथे थांबलो. इथे अजून एक वॉटरफॉल. आता या वॉटरफॉल मधूनच आम्ही वर चढणार आहोत. इथे या कट्ट्यावर बसून फोटो काढलेले सर. बघा असे वॉटरफॉल. आता आम्ही पोहोचलो सहाव्या धबधब्यावर. हा असा सहावा धबधबा आहे आणि पाचवा धबधबा तो तिथे आहे. तिथे जाता येत नाही. आणि असा सहावा आणि तिकडनं पाणी येते ते सातवा. पण अरे आता सातव्या धबधब्यावर जाऊ. घड जाऊ पुढे येऊन जर ना. आणि इथे असा फायनल वॉटरफॉल. असे सात धबधबे आहेत. सात धबधब्यांचा प्रत्येकी व्ह्यू बघून झाला. वरच्या साईडने एकत्रपणे असे सात धबधबे कसे दिसतात हे बघितले. चला तर मग आता खालच्या साईडला जाऊया आणि खालच्या साईडने एकत्रपणे दिसणाऱ्या असा या सात धबधब्यांचा अप्रतिम व्ह्यू आपण बघूया. आपण एक क्रॉस करून त्या साईडला जातो. कारण त्या सात धबधब्यांचा व्ह्यू आपल्याला तिकडनं दिसणार आहे त्या ठिकाणावरून जिथे अथर्व आता जातोय त्या ठिकाणावरून. मी आणि अथर्व दोघं जण आलोय. आज सकाळी उठल्या असा प्लॅन ठरला की हे धबधबे बघायला जाण्यासाठी. आणि अचानक आम्ही निघालो. आम्हाला पण हे माहीत नव्हतं. तरी पण जंगलातून वाट काढत काढत आम्ही या ठिकाणावर येऊन फायनली पोहोचलो. खूप अप्रतिम असा हा व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवीनच मी आणि असा अथर्व. चला मग आता तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आता मी फोटोशूट थोडं करतोय. हे तुम्ही मला इंस्टाग्रामचं चेक करा. नाव तुम्हाला इथे दिसतच असेल. आणि इथे अथर्वने टाइमलेस लावून ठेवला. यातून व्ह्यू बघा. असा धबधबे आहेत. भारतातील सात आश्चर्यानंतर असे हे सात धबधबे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स आणि एट सेवन असे सात धबधबे आहेत. असा व्ह्यू आहे. आता अथर्वला विचार घ्या त्याला बघून कसं वाटलंय ते. मस्त
मस्त एकदम व्ह्यू आहे, मनाला एकदम भुरळ पडतो. आलो त्याचा एक म्हणजे फायदाच झाला आम्हाला. आणि हा पण व्ह्यू बघला बघितलाय तुम्ही बघू शकता. डौस दिसले, हे एक प्रकारचं फळ आहे जे इकडे आंबोली चौकुळ गेले या गावातच भेटत. अशा प्रकारचं हे फळ आहे बघा. डौस काढलेत, आता आम्ही इथे बसून एक एक खातो आणि राहिलेले घरी घेऊन जाणार. ही अशी वरची साल आहे ते टाकून द्यायची आहे आणि हे आतमधले बी आहे तेवढंच खायचं आहे. मस्तच लागते असं आंबट थोडेफार आणि गोड पण असं आहे. आणि शेवटला अशी बी राहते ती पण टाकून द्यायची. चला मग आम्ही आता खातो. आणि अथर्वला कानून फायनली लागलाय. असा कोकणातील आंबोलीमधील हिरण्यकेशी वॉटरफॉल आहे. आता वेळ झाली आहे परतीच्या प्रवासाची. चला तर मग आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.